काही लोकांना प्रश्न पडलेला असतो की अंगातले वारे कसे मोकळे करायचे, व जे अंगात देवी किंवा देवता आहे त्याचे काही काही लोक म्हणजे नाव फोडत नाहीत, म्हणजे फक्त मुक्यासारखे अंगात येतात, खेळतात, उड्या मारतात. मग काही कारणाने लोक भीतात, म्हणजे आपले घरचे भीतात, आणि काही पाजारचे लोक टीका करतात की भूत असेन, काहीतरी असेन, कुठली तरी विद्या असेन, म्हणून हे जे बायको किंवा हे जी बहिणी याचा भाव असं करत आहे. मित्रांनो, अंगातले वारे मोकळे कसे करायचे व अंगातले वारे असेल नाव कसं फोडायचे, नाव फोडणं म्हणजे काय, ज्या देवताचे वारे आहे त्याचा गजर करणे, त्याची आरुळी देणे. आरुळी म्हणजे जसं की आता माझ्या अंगात अंबाबाई असेल, आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भावने माते की जे, हे झाला अंबाबाईचा गजर. जर काळूबाई असेल तर काळूबाईच्या नावानंच सांग बरे, बावनच्या चेड्याच्या मालकीनंच सांग बरे. समजा माझ्या अंगात असेल धावजी पाटील तर बोल त्या सुरूच्या धावजी पाटलाचं सांग बोले. आशयानं जेव्हा गजर करतो तर पुढच्यांचं वारे आपल्याला समजून येते की ह्या ह्या देवतांचे वारे त्यांच्या अंगात आहे. मग काही लोक गुरु बघतात, तांत्रिक मंत्र्यांकडे जातात, खूप सारे पैसे त्यांना देऊन येतात, पण फरक मात्र पडत नाही. कारण का? कारण ते ढोंगे असतात. कारण खरा गुरु हा बिना पैशाचा बाईच्या अंगातले, पुरुषांच्या अंगातले, पोरांच्या मुलींच्या अंगातले खेळून दाखवतो, तो खरा गुरु न पैसे घेता. हे रियालिटी आहे मित्रांनो. मग आता आपण काय करायचं, इकडं तुमच्याकडं तांत्रिक मांत्रिक नसतील तर घरगुतीच वारे मोकळे कसे करायचे, मी आज या टॉपिक कव्हर करणार आहे. करण्यापूर्वी नवीन असाल तर पहिला लाईक करा मित्रांनो, फक्त लाईक करा. केलं का लाईक, मग सबस्क्राईब कोण करणार, अरे करा ना मित्रांनो, सबस्क्राईबही करा. खास व्हिडिओ तुमच्यासाठी. मला एका भक्ताची कमेंट आली होती की अंगातले वारे कसे मोकळे करायचे, आणि त्यांचा मेसेज आला होता, त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ व इतरांसाठी खास व्हिडिओ. तर मित्रांनो, अंगातले वारे, जर अंबाबाईच्या अंगातले वारे असेल, काही काही लोकांचं कसं असायचं, सासूचं सोनेला यायचं अंगातला किंवा मुलाला किंवा बापाच्या मुलाला, असे वारे येत राहतात मित्रांनो. जर वारे तसे येत असतील तर ते वारे तुमचे खरेच म्हणायचे, मग ते नाव कसे फोडायचे. बघा मित्रांनो, पहिलं तर मी अभिषेक करून घ्यायचा आहे, देवांचा समोर अभिषेक करायचा. वार मंगळवार, जर देवींचे वारे असेल तर वार कुठलीही देवी असो, वार मंगळवार चॉईस करायचा आहे. पौर्णिमा असो अथवा नसो, फक्त आमुषा नसावी म्हणजे बास. तर मित्रांनो, आपल्याला स्वतःचा अभिषेक करायचा. आता अभिषेक करण्याची विधी तुम्हाला सांगतो. गो दूध दही आणि केळी, थोडा लिंबाचा पाला, एक लिंबू त्याच्यात पिळायचा किंवा पाच लिंबू पिळले तरी चालेल, थोडं गोमूत्र आणि गुलाब पाणी किंवा गंगाजल सुद्धा चालेल. मित्रांनो, एक तांब्या घ्यायचं आहे, तांब्या कुठल्याही असो चालेल, त्याच्यामध्ये अभिषेकचं पाणी सर्व मिसळायचं आहे, आणि समोर अगरबत्ती लावून देवाला विनंती करायची येण्याची. वे विनंती केल्यानंतर तुमचा स्वतःचा अभिषेक करून घ्यायचा आहे. जर घरामध्ये पाच लोक असतील किंवा स्त्रिया असतील तर त्या पाच स्त्रियांनी ज्याच्या अंगात वारे असेल त्याला आंघोळी घालायची आहे. आंघोळी झाल्यानंतर नकुटे शब्द शेवट जर झाले असेल तर पहिलं धान्य धुणं, म्हणजे सगळं साफसफाई करा, कौंतर सर्वकड शिपडून घ्या, आणि समोर पूजेला बसा. आता पूजेला बसताना काय करायचं, आता तुमच्याकडे पैसे नसतील गोंधळांना बोलण्यासाठी, तर टी व्हीवर जरी गाणे लावले किंवा शंभळाचा आवाज त्याच्या कानापर्यंत जर पोहोचला तरी सुद्धा लय आहे मित्रांनो. हे घरगुती उपाय मी सांगतो तुम्हाला. आणि आवाज पूर्ण करायचा आहे, पाच बाया बसवायच्यात, आरती करून घ्यायची, मग बसवायच्या समोर अगरबत्ती जळती पाहिजे, दिवा लावलेला पाहिजे मित्रांनो. आणि ज्या देवीचे तुम्हाला संशय वाटते की ह्याच देवीचे वारे आहे, तर मग त्या देवीचे गाणे आपल्याला पाच लावायचे मित्रांनो. लावल्यानंतर त्याच्या कानामध्ये आई राजा उदे उदे सदा आनंदीचा उदे उदे बोल भवने माते की जे, असा गजर करत राहायचा मित्रांनो. आणि चिरकत राहायचं, कारण ह्यानं काय होतं, जी कुठली वाईट शक्ती आहे ती निघून जाते. आणि खेळ खेळ त्याच्या अंगामध्ये किंवा त्याच्या कानामध्ये आपल्याला चिरकायचं आहे. खेळ झाडा खेळ, मग त्यांच्या अंगात वेगळी ऊर्जा आणि ताकद येते मित्रांनो. आल्यानंतर थोडं गुलाब पाणी त्याच्या अंगावर शिपडून घ्यायचं आहे, शिपडायचं आहे.
केस मोकळे सोडायचे आहेत मित्रांनो. आणि आवाज घालणं फुल करताना आपण टाळ्याचा गजर, त्या दिव्याला गजर करून बोलून घ्यायचं मित्रांनो. घरगुती उपाय, मग ते केल्यानंतर झाड जे वारे ते खेळत राहील. खेळल्यानंतर समोर एक लिंबू ठेवायचं आहे, वर कापूर जळता पाहिजे मित्रांनो. आणि बोलताना हे बोलायचं आहे, 5 लिंबू आणि त्याच्यावर कापूर जळला पाहिजे. आणि तिला म्हणायचं, जर आपण स्वतः झाडाला माहिती न देता आपण स्वतःच एक लिंबू लपवायचा की हे 2 नंबरचा लिंबू आंबवायचा असेल, 3 नंबरचा काळूबायचा आणि 4 नंबरचा येडायचा. मग असे जर तुम्हाला संशय असेल त्या देवांची रास तिथं म्हणजे लिंबाची मांडायची आहे. मांडल्यानंतर मग तिच्या गाण्याला लावायचे आहेत आणि ते लिंबू उचलणार नाही. पहिला 10 मिनटं त्रास होईल मित्रांनो, त्रास होणारच हे फिक्सच आहे. त्रास होण्यापूर्वी मग ते देवीला सांगायचं, जर तुझ्या अंगात वारे नसेल तर आम्ही तुला भूत मानू, आम्ही तुला चुडेल मानू, आम्ही तुला चेडा मागू मानू. म्हणून असं चिरकाच आहे त्याच्या कानात बोलायचं आहे, देवी तू देवी नाहीस, तू राक्षस आहेस, आमच्या घरात काय पिढा आले. तिला जरा तुमच्या भाषेमध्ये थोडीशी शिवी काढ, म्हणजे असं नाही की मी असं आया बहिणी काढा किंवा असे घाण, फक्त तुमच्या हिशोबानं तुमच्या भाषेत तिला बोलायचं आहे. तू घाण आहेस, तू तू इटाळे आहेस, तू ढोंग करत आहेस, म्हणून तिला चिडवायचं आहे, तिला रागाला घालायचं आहे मित्रांनो. मग घरागणं घाल, उचल तुझं फळ, उचल पुढचं, म्हणून तिला विनंती करायची. जर तिनं आंबाबाईचा लिंबू उचलला आणि परत ते आपोआप गजर करेल की आई राजा उदे उदे सदा आनंदीचं उदे उदे, तरच मग त्या देवीचं व त्या देवीचं तोंड उघडलं जातं, अंगातलं वारं मोकळं झालं, मोकळं केलं गेलं तर मग आपण ओळखून जायचं की अंगातलं वारं आता मोकळं झालेलं आहे. तर तिनं लिंबू उचलला किंवा येडायचं असेल किंवा आंबोबाजी इतर देवांचं कुठलाही त्या 5 मंद लिंबू उचलला, तिचा गजर उचल उचलताना गजर केला तर समजायचं ते वारं फिक्स आहे. आणि ते वारं फिक्स आहे मग आपल्या दृष्टिकोनाने मग वारं पण मोकळे होऊन जाते, ह्याला म्हणतात वारं मोकळे होणे. मग ते गजर बी केला जातो, वारं मोकळे होते, छान खेळत जातो. मग कुठलं कुठलं तरी एका मोठ्या गुरुला पकडायचं आहे, मग एखाद्या आपल्या संशय असेल तर एखादी आरती घ्यायची आहे, मग तर तिथं 5 लिंबाची रास्त्र मांडली जाते. मी दुसरा व्हिडिओ तुम्हाला माझ्या डिप्रेशन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता लिंबाची रास कसे मांडतात व त्याचे महत्त्व काय. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि नवनवीन असाल नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायचं विसरू नका.